दाखत बसले आहेत. आम्ही सहन करणार नाही. फडणवीस असंही म्हणते की राहुल गांधी सध्या, राहुल गांधींना सध्या शहरी नक्षलवाद्यांनी घेरलंय. राहुल गांधी काँग्रेसवाले, तुम्हाला अफजल खानाच्या लोकांनी घेरलंय म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिराला विरोध करताय. अर्बन नक्षलवाद नंतर बघू. हे विषयांना निवडणुकांतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला देवेंद्र फडणवीस हा नतद्रष्ट माणूस विरोध करतो आहे. चेष्टा करतोय मंदिराची शिवाजी महाराजांच्या. मराठी माणसाने विसरू नये हे. तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा पोटजातीचा असेल, मराठी म्हणून हिंदू म्हणून देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारावा लागेल. असं कोण म्हणतंय? काय माहिती आहे त्यांना काय? जो माणूस कमांडो फोरच्या घेऱ्यात बसतोय, 150 कमांडो फोर्स, काय फोर्स वन, स्वतः स्वतःला सिक्युरिटी वाढवतो. गृहमंत्री स्वतः स्वतःची सिक्युरिटी वाढवतो आणि का वाढवली सांगत नाही. अशा डरपोक माणसानं जो फक्त ज्याचं राजकारण ईडी सीबीआय पोलीस इन्कम टॅक्स याच्या जोरावर चाललंय आणि लुटलेला पैसा, त्यांनी आम्हाला ज्ञानाचं डोस देण्याची गरज नाही. महाराष्ट्राला 23 तारखेनंतर तुमच्या बाटल्या बंद होतील डोसाच्या. असं कोण म्हणतंय? काय त्या माणसाकडे लक्ष देताय? दुर्लक्ष करावं. किती वेळा ते होट जयात होट जयात होट जयात करत बसलाय. अरे हरलात ना, हरलात ना. जिथे होट जिहादचा तुमचा संकल्पना नाही तिकडे तुम्ही हरलेला आहात, तिथे हरलात. शरद पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पवार साहेबांसारखा नेता निवृत्त होऊ शकत नाही. त्यांचं संपूर्ण कार्य हे सामाजिक क्षेत्रातलं आहे, कृषी क्षेत्रातलं आहे, शिक्षण क्षेत्रातलं आहे. राजकारण हा त्यातला एक भाग आहे. त्याच्यामुळे निवृत्तीच्या त्यांच्या मनातल्या वेदना ज्या आहेत त्या त्यांनी स्पष्ट केल्या.